नमस्कार ऐश्वर्याज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण आपल्या किचनमध्ये बनवत आहोत प्रेमिक्सपासून हा लुसलुषित आणि खमंग असा ढोकळा तुम्हाला जर दोन ते तीन महिने टिकणारं ढोकळा प्रेमिक्स घरी बनवायचं असेल तर या व्हिडिओ खाली मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग वेळ न वाया घालवता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूयात ढोकळा बनवण्या अगोदर सगळ्यात पहिली महत्त्वाची स्टेप म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्याला असं तेलाने व्यवस्थित ग्रीस करून ठेवायचं आणि दुसरी महत्त्वाची स्टेप म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा स्टीम करणार आहे त्या भांड्यामध्ये सुद्धा पाणी ओतून ते पाणी गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये लगेचच मी इथं ढोकळ्याचं मिश्रण तयार करून घेणार आहे त्यासाठी मी इथं दीड वाटी हे प्रीमिक्स घेतलं आहे दीड वाटी प्रीमिक्ससाठी मी इथं अर्धा ग्लास पाणी वापरणार आहे आता हे पाणी या मिश्रणामध्ये थोडं थोडं करत टाकायचं आहे आणि हे प्रीमिक्स पटपट आपल्याला एकाच दिशेने फिरवत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला इथं थोडं थोडं पाणी घालून हे प्रीमिक्स व्यवस्थित असं एकाच दिशेने फिरवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनने फिरवा म्हणजे मग यामध्ये अशी छान हवा भरली जाईल तर पहा या प्रीमिक्समध्ये सोडा वगैरे सगळं व्यवस्थित प्रमाणामध्ये मिक्स केलं असल्यामुळे आपलं बेसनपीठ किती मस्त असं फुलून वरती आलेलं आहे व्यवस्थित स्पंजी असं एकदम हलकं फुलकं आपलं ढोकळ्याचं बॅटर व्यवस्थित तयार झालं आहे आता आपलं हे ढोकळ्याचं बॅटर तयार झाल्यानंतर यामध्ये एक मोठा स्पून तेल टाकून घेऊयात तेल टाकल्यानंतर पुन्हा एकदा पटकन हे मिक्स आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे यावेळेस मात्र जरा फास्ट प्रोसेस करायची कारण सोडा आपला ॲक्टिव आहे तोपर्यंतच आपल्याला हे मिश्रण टीनमध्ये किंवा तुम्ही कोणत्या भांड्यामध्ये ढोकळा स्टीम करण्यासाठी ठेवणार आहात त्या भांड्यामध्ये हा ढोकळ्याचं बॅटर घालून घ्यायचं आहे तर झालेलं मिश्रण या भांड्यामध्ये ओतून घेऊया तर पाहू शकता या बॅटरची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे आपल्याला तर या रिबन कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे बॅटर आता किती छान हलकं फुलकं दिसत आहे किती मस्त असं फुलून वरती आलेलं आहे यावरून तर तुम्हाला अंदाज आलाच असणार आता हे भांडं आपल्याला लगेचच या उकळत्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचं आहे यामधलं पाणी आता चांगलं गरम झालेलं आहे आता लगेचच गॅसची फ्लेम वाढून चौदा ते पंधरा मिनिटांसाठी याला स्टीम करून घेऊयात ढोकळा जर तुम्ही कुकरच्या भांड्यामध्ये स्टीम करत असाल तर त्याची शिट्टी काढून टाकायची आहे आता ढोकळा स्टीम होतोय तोपर्यंत आपण याची फोडणी बनवून घेऊयात एका भांड्यामध्ये एक मोठं स्पून तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की एक छोटा स्पून मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालायची त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या मधोमध चिरून घालायच्या हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एक मोठा स्पून साखर घालून घ्यायची आता ही सर्व फोडणी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घालायचं आता या पाण्याला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे तयार झाली आहे आपली फोडणीचं पाणी हे पाणी आपण ढोकळ्यावरती नंतर टाकणार आहे हे पाणी ढोकळ्यावरती टाकल्यामुळे ढोकळा घशामध्ये अजिबात अडकणार नाही किंवा आपल्याला घास बसणार नाही तेवढ्या वेळामध्ये आपला ढोकळासुद्धा आता स्टीम झाला आहे आता हा परफेक्ट स्टीम झाला आहे का ते चेक करून पाहूयात एक काडी किंवा चाकूच्या साह्याने असं मधोमध खोचून पाहूयात याला अजिबात बॅटर चिकटलेला नाही म्हणजे आपला ढोकळा परफेक्ट स्टीम झालेला आहे ढोकळ्याचं भांड आता या स्टीमरमध्ये आपण काढून घेऊयात आणि छान रूम टेम्परेचरवरती याला थंड करून घेऊयात पाहू शकता ढोकळा आता आपला थंड झालाय याच्या कडासुद्धा आपोआप सुटलेल्या आहेत तरीसुद्धा या पद्धतीने याच्या कडा अशा चाकूने सोडवून घेऊयात उलटा टाकल्यानंतर लगेचच ढोकळा आपला बाहेर निघालेला आहे पाहू शकता तुम्ही मस्त असा आपला ढोकळा स्पॉन्जी झालेला आहे ढोकळा आता आपण कट करून घेऊयात कधी पण लक्षात ठेवा ढोकळा नेहमी थंड झाल्यावरतीच कट करून घ्यायचा यातला एक ढोकळ्याचा पीस मी तुम्हाला दाखवते किती छान जाळी पडलेली आहे मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे आता यावर लगेचच फोडणीचं पाणी होतो तर या पद्धतीनं प्रीमिक्स पासून मस्त असा जाळीदार लुसलुशीत ढोकळा तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि ढोकळा पिरीमिक्स कसा बनवायचा याचा डिटेलमध्ये व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तेसुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा